सिन्नर तालुक्यातील अतिमहत्वाच्या समजल्या जाणाऱ्या लोणारवाडी शास्त्रीनगर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी जयश्री सदाशिव लोणारे यांची निवड झाली असून त्यांना 2470 मते मिळाली. त्या 178 मतांनी विजयी झाल्यात. तर वॉर्ड क्रमांक 1 सदस्यपदी कैलास गोळेसर यांना 228 मतं मिळाली. ते 50 मतांनी विजयी झाले. प्रतिभा लोणारे यांना 213 मतं मिळाल्या. त्या 23 मतांनी विजयी झाल्या. सुमनताई बर्डे यांना 257 मते मिळून त्या 109 मतांनी विजयी झाल्या. वॉर्ड क्रमांक 2 योगेश लोणारे यांना 196 मतं मिळाली. ते 67 मतांनी विजयी झाले. अर्चना पाचोळे यांना 169 मतं मिळाली. त्या 33 मतांनी विजयी झाल्या आहेत. तर तुकाराम मिठे हे बिनविरोध निवडून आले. वॉर्ड क्रमांक 3 महिला राखीव कुसुम विष्णुपंत माळी यांना 287 मतं मिळाली. पूनम बोराडे यांना 199 मतं मिळाली. तर संभाजी पवार बिनविरोध निवडून आले आहेत. सर्व विजयी उमेदवारांनी शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विजयी जल्लोष केला. यावेळी डॉ सदाशिव लोणारे, ज्ञानेश्वर लोणारे, नवनिर्वाचित सरपंच जयश्री सदाशिव लोणारे यांनी आपली मनोगत व्यक्त केली. आणि हा विषय जनशक्तीचा असून हे जनतेने दाखवून दिलंय त्यांना विश्वासाला जाऊ देणार नाही एवढं मी सांगते. परिवर्तन करायला जे भरघोस पद्धतीने उमेदवार निवडून दिले हा विजय आमचा नाही. हा विजय जे तरुण वर्ग महिला माझे सगळे नातेवाईक सगळे मित्र परिवार पूर्ण गावाचा संपूर्ण काम असताना सर्व गावाचा आणि माझे कार्यकर्ते जे आता प्रयत्न केले त्यांनी 2 म्हणजे उपाशीपाशी माझी काही मुलं मिसळ पावत त्यांनी दिवस काढले. पण हा त्यांचा विजय आहे आणि समोरच्यांनी गंध आश्वासन दिले हे करून सत्याचा विजय हा विजय सत्याचा आहे. माझं एक माझं काम जे चालू आहे ते सगळ्यांना भरून चालू आहे. एक माझ्या पूर्ण पॅनलमध्ये पूर्ण गावाचे उमेदवार आहे. एकाच घराचा उमेदवार नाही आहे. एका घरात उमेदवार करायचे विरोध करायचं म्हणायचं लोकांच्या कदा विरोध बोलत होतो. अरे घरातलं गोळा करून कोणी विरोध न बसेल का? त्याच्याकरता कुटुंबाचे उमेदवार लागायचा. प्रत्येक घरात उमेदवार लागतो ज्यावेळेस विरोध होतं. आणि तुमचं कर्तृत्व काय आहे? ते कर्तृत्व आम्ही काम केले 5 आणि ह्या 5 काम केलं ना त्या कामाचं माझं फळ मला मिळालंय. कामाची पावती ही माझे सर्व उमेदवार खऱ्या अर्थाने गाव करील ते राव करू शकत नाही हा गावाने आम्हाला विजय दिला. परत यांचा त्या गावाने जी आम्हाला संधी दिली काम करायची त्या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही असं काही सांगतो. परत एकदा सर्व मतदार आणि सर्व नातेवाईक माझ्या सगळ्या सांगायचे आभार मानतो निवडून आले उमेदवारांना गावाचे आभार मानतो उमेदवारांचे परत अभिनंदन करतो. जय ज्योती. सर्व ग्रामस्थांचे तरुणांचे महिलांचे सर्वांचे नवपरिवर्तन पॅनल करते हार्दिक आभार. त्यांनी भरघोस मतांनी नवपरिवर्तन पॅनलला विजय केल्याबद्दल आभार. आपल्या सरपंच पदाचे उमेदवार जयश्री सदाशिव लोणारे यांना 178 मतांनी विजय केल्याबद्दल धन्यवाद. 1 वार्ड क्रमांक 1 कैलास रामनाथ गोळे सर यांना 50 मतांनी विजय केल्याबद्दल धन्यवाद. सो प्रतिभा ज्ञानेश्वर लोणारे यांना 23 मतांनी विजय केल्याबद्दल धन्यवाद. सुमन ताई बर्डे माजी सभापती यांना 109 मतांनी विजय केल्याबद्दल धन्यवाद. योगेश भानुदास लोणारे वार्ड क्रमांक 2 वार्ड क्रमांक 2 यांना 67 मतांनी विजय केल्याबद्दल धन्यवाद. अर्चना पाचोरे यांना 33 मतांनी विजय केल्याबद्दल धन्यवाद. वार्ड क्रमांक 2 मधला तुकाराम दत्तात्रय मिठे बिनविरोध निवडून आलेला उमेदवार आपला. वार्ड क्रमांक 3 सुमनताई विष्णुपंत माळी कुसुमबाई विष्णुपंत माळी यांना 187 मतं पडले. 1 287 पूनम बोराडे यांना 199 मतं पडले. संभाजी पवार बिनविरोध निवडून आलेला उमेदवार. तरी सर्व ग्रामस्थांचे पुनश्च आभार. न्यूज रिपोर्टर योगेश माळंकर, एसएन मीडिया, सिन्नर.